राहुल, अरे तुला ऑफिसला नाही का जायचंय? हो जायचंय, निघालोच. चल मग नाश्ता करून घे, तयार आहे. नाश्ता? अरे राहुल, गेले 2 दिवस ऑफिसमध्ये गेला नाहीस, तू कळवलं होतंस का? नाही उगाच प्रॉब्लेम व्हायला नको ना. नाही कळवलं होतं, म्हणजे वैशालीला कळवलं होतं. ठीक, बघतो. गुड मॉर्निंग सर, ये भेजा है. किसने भेजा? वो उस पर लिखा है, आप बस यहाँ पे साइन कर दो. थैंक यू सर. बुके पाठवला आहे कोणीतरी करुणासाठी. छान आहे. तू मिसेस दीक्षित फ्रॉम समीर कर्णिक, त्याच्या बॉसने पाठवला. अरे पण इथे का पाठवले? त्याला काय माहिती आता. हॅलो. हॅलो, मी समीर कर्णिक बोलतो जिंदालमधून. हां बोला, मी राहुल बोलतोय. हां राहुल, हाव आर यू? गुड. अँड हाव इज शी? बरी आहे, डॉक्टरांनी थोडी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. ओ आय सी. मी त्यांच्याशी बोलू शकतो का? नाही, ॲक्च्युली ती आत्ताच झोपली आहे. ओके ओके. नाही त्यांना डिस्टर्ब करू नका, मी नंतर फोन करतो. मला फक्त एवढं सांगा की मी फोन केला होता. हो नक्की, इनफॅक्ट तुमचा बुके सुद्धा आत्ताच मिळाला आहे. ओके ओके. नाही काय आहे की फुलांमध्ये निराश माणसांना हसवण्याचं सामर्थ्य असतं, म्हणून पाठवली ते. थँक्यू, थँक्यू सो मच. बाय बाय. तिच्या बॉसचाच फोन होता. कळलं. करुणा इथे असती तर फुलं बघून किती बरं वाटलं असतं तिला. आता मी जाईन ना तिच्याकडे, तेव्हा हा बुके घेऊन जाईन. नाही पण मी आत्ता ऑफिसला जायच्या आधी तिच्याकडे जाईन, बुके देईन आणि मग पुढे ऑफिसला जाईन. आत्ता? अरे गुड गुड गुड, खुश होऊन जा, खूप बरं वाटत. मी चहा करते पटकन. नको, मी आता करुणाच्या घरीच चहा घेईन. ऑल द बेस्ट. खरं म्हणजे मला चहा प्यायचा. मी करू का? करा ना प्लीज. आपण दोघं करू सर. अरे सकाळची औषधं घेतली सगळी? ती बरोबर पण घेऊन जाते, दुपारच्या लागतील त्या. हा डबा घे. डबा नको गं, कॅन्टीनमध्ये काही. अगं बाहेरचं खाऊ नकोस, चांगली भाजणीची थालीपीठं दिलीत घे. प्लास्टिक बॅग पण लावली नाही. अगं नाही, तेल नाही घ्यायचं, जास्त नाही घातले मी ते. अरे बघ, तब्येत जरा जरी बिघडली ना तरी लगेच घरी परत ये. काय झालं? असं सारखं फिरत असत मला, चक्कर नुसती. नको जाऊ, उगाच रस्त्यात चक्कर बिकारी येऊन पडली म्हणजे कुठे शोधायचं तुला. कॉफी घेतेस का जरा? नको, कॉफी नाही, ऍसिडिटी होते.